अगं किती वेळ नुसतीच बसून राहिली आहेस, पटकन संपव ना. काय मी आज सकाळी लवकर आलो की सूर्यानं उगवायला उशीर केला? आणि काय ते बाकीचे सगळे सरंजामे गेले कुठे? अजून आले नाहीयेत तिथून. 24 तास उलटून गेले तरी अजून सुद्धा पद्मिनी राजे सरंजामे अजून परत आले नाहीत. आश्चर्यच आहे. नाही म्हणजे सूर्यानं आज खरोखरच दिशा बदलली म्हणायची. त्याशिवाय आमच्या पद्मिनी राजेचा स्वभाव बदलायचा नाही. ए रेशम, तू कॉलेजला नाही गेली सास? मॅडम गेल्यात कुठे? 2 दिवसापासून कॉलेजमध्ये नुसती घुम्यासारखी बसून असते घरात. काय रेशम, काय मामा काय म्हणते? मला अरुवहिनीला भेटायलाच पाहिजे. मी जाऊ तिकडे अरुवहिनीला भेटायला. उशीर व्हायच्या आत मला कसंही करून अरुवहिनीला भेटायला पाहिजे. रेशम काय मूर्खपणा चाललाय? कुठेही जायचं नाहीयेस आणि अरुंधतीकडे तर नाहीच नाही, कळलं? अरुवहिनी मला भेटायचंय तुला, तुझ्याशी बोलायचंय. प्लीज वहिनी लवकर ये, मला फार भीती वाटते. हॅलो, कोण बोलतय? रेशमची आई का? हो. तुम्ही कोण बोलताय? आपलं नाव काय? अगं राधिका, मी साने काका बोलतोय. विसरलीस की काय मला म्हाताऱ्याला? साने काका, कसे आहात तुम्ही आणि फोन कसा काय केलात अचानक? चारू दत्ताला देतेस का? नमस्कार साने काका, काय एवढं महत्वाचं बोलायचं होतं? तुझ्या मुलीविषयी बोलायचंय. रेशम विषयी? हो. बोला. बर मी कळवतो तुम्हाला. हो नक्की, नीट विचार करा आणि मग पावलं उचला. आम्हाला न विचारता आमच्या लाडक्या रेशमचं लग्न ठरवायला निघालाय हा चारुदत्त. या घरात आता आम्हाला न विचारता सगळं करायचं असा फरमान काढलेला दिसतोय कुणीतरी. नाहीतर कोणाची हिम्मत होती का इकडची काडीत तिकडे ठेवायची? पण आता हिम्मत वाढतेय पद्मिनी. वाघाचं उष्ण अवसान आणून तुला टक्कर देत आहेत ही माणसं, तुझीच माणसं. हॅलो. ओ नितीन, एवढ्या रात्री काय करतोयस तू तिथे? मी त्यांना मदत करायला आलोय. ओ हो, देख तुझ्या लाडक्या मैत्रिणीला फोन दे. कोणाचा फोन आहे नितीन? नितीन, हॅलो, कोण बोलताय? तुझी लाडकी सासू. बाहेरची हवा खाऊन खूप जाडजूड झाली आहेस म्हणे. आता कायमची तिकडेच राहणार आहेस का तू? नाही ना. चला पटकन निघून या इकडे. तुम्ही कसली कारण चालणार नाही, ताबडतोब निघून ये. आणि जागीरदारांच्या भिक्कारड्या मुलीपेक्षा सरंजामेंची श्रीमंत सून जास्त महत्वाची. मी सुटकात आहे आता. आणि सुटकाच्या घरी एक दिवस राहिलं की पुढचे 13 दिवस राहावं लागतं अशी परंपरा आहे, तर मी परंपरा नाही मोडू शकत. सरंजमेंच्या मोठ्या मुलानं आपल्या लाडक्या बहिणीचं लग्न धूमधडाक्यात करून द्यायचं असं ठरवलंय. मग लग्नातलं मानपान करण्याची जबाबदारी मोठ्या सुनेवर नाही का? असं सहजासहजी सोडणार नाही आम्ही तुला. पद्मिनी राजे सरंजामे काय चीज आहे हे समजायला तुला अख्खं आयुष्य वेचावं लागेल. अरुंधती मुलाकडची मंडळी येण्याच्या आत आमची सून आम्हाला दारात हजर पाहिजे. कळलं?